ग्रीन मॉर्निंग दोस्तों, स्वागत है आपका अपने ग्रीन प्लैनेट के यूट्यूब चैनल पर। नई वीडियोस के नोटिफिकेशन के लिए सब्सक्राइब बटन और बेल आइकन को दबाना ना भूलें। नमस्कार नमस्कार। तुमचं नाव सांगा। नवनाथ महादेव जगताप, मुक्काम पोस्ट देवळाली, तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर। आपल्याकडे सीताफळाची बाग आहे है ना। कुठल्या जातीचं आहे सीताफळ हे? एनएमके गोल्डन, म्हणजे सुपर गोल्डन आहे। तर ही किती वर्षाची बाग आहे? आता तिसरं वर्ष आहे। या वर्षी आपण हे ग्रीन पॅनेटचे प्रोडक्ट आपण या बागेमध्ये वापरलेले आहेत है ना। तर ह्याच्या अगोदर आपण सीताफळाची बागेचं पीक घेतलेलं आहे गेल्या वर्षी। तर त्याला आपण हे ग्रीन पॅनेटचे प्रोडक्ट वापरले नव्हते है ना। आता या वर्षी हे प्रोडक्ट वापरल्यामुळं तुम्हाला बेनिफिट काय झाले, फायदे काय काय झाले? तर हे प्रोडक्ट वापरल्यामुळं कळी भरपूर प्रमाणात निघली बर, आणि फळांचा आकार मोठ्या प्रमाणात दिसला। बरं, एक दोन फळं दाखवता का तिकडं? ज्याला सेटिंग आपण खोडाला म्हणतो ना, जाड फांदीला है ना, तर जाड फांदीला याची सेटिंग झालेली आहे है ना। फळाची साईज पण चांगली मिळालेली आहे। आता हे जे पानं आहेत, ह्याचे पानं पिकाचं हेल्दीनेस हे पानावर दिसतं, तर तुमच्या पानामध्ये काय बदल काय वाटतो तुम्हाला? पान म्हणजे एक जाड स्वरूपाचे आहेत बरोबर, सतेज आहेत, प्रत्येक शीर स्पष्ट दिसते, स्पष्ट, आणि त्याला एक काळोखी आहे, म्हणजे निरोगीपणा आहे त्याच्यामध्ये। आणि एका झाडाला सेटिंग किती झालेली आहे सर? तर एका झाडाला एक 20 ते 25 साधारण बर, आणि सरस्त पकडलं तर 15-20 सरसगट। तुम्हाला या ठिकाणी हे प्रोडक्ट उपलब्ध करून देण्यासाठी कोणी मार्गदर्शन केलं? तर गायकवाड, दशरथ गायकवाड। सर काय करता तुम्ही? शेती करता। तुमच्याकडे ट्रॅक्टर आहे आणि तुम्हाला हे प्रोडक्ट या ठिकाणी तुम्ही यांना मार्गदर्शन केलेलं आहे, तर काय प्रॉब्लेम होता म्हणून हे त्यांना प्रोडक्ट दिले तुम्ही? ह्यांची फुलगळ थांबत नव्हते बर, पिवळी झाडं पडलेली होती बर। मग मी त्यांना इथं शेतीत काम करताना त्यांना सांगितलं, मी सांगतो ती औषधं एवढी बार माझा ऐका बर। म्हणले ती म्हणले तुम्हाला ह्याचे काय अनुभव काय? असू दे म्हणलं, मी सांगतो तेवढी औषधं वापरा, ग्रीन प्लॅनची मी वापरली ती कलिंगडसाठी, तुम्ही त्याला ही वापरून बघा म्हणलं, तुम्ही बाकीचं काय करून फक्त रिझल्ट घ्या म्हणलं, आणि मग मला सांगा मी काय करणार ती औषधं करते माझं बोलणं काय काम असं आहे ना। त्यांना ती आणून दिलं एकदा, मग मी दादांना